माय मराठी माय बोलीचं महाचॅनल। नमस्कार, माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष भागामध्ये सहर्ष स्वागत। मित्रो, आपण आहोत कर्नाटकमधल्या विजापूर येथील जगातील सर्वात मोठ्या, ज्याला गोल घुमट म्हटलं जातं, ज्याने आदिलशाहीनं ज्याचं निर्माण केलं आदिलशहानं, अशा गोल घुमटच्या अगदी आपण समोर आहोत। हे जगातलं सर्वात मोठं एक आश्चर्य असं मानलं जातं गोल घुमट, आणि याच्या निर्माणासाठी 30 वर्ष लागली होती, म्हणजे 1617 सुरुवात झालं होतं काम आणि 47 संपलं, म्हणजे 30 वर्ष शेकडो हजारो कामगार राबून हे तयार झालेलं, पिलर नसलेलं। आणि या घुमटचं सगळ्यात वैशिष्ट्य असं आहे की आतमध्ये प्रतिध्वनी येतात, म्हणजे आपण एकदा जर आवाज काढला तर 7 वेळेस समोरून त्याची प्रतिध्वनी येतात। आणि हे जवळपास 4 मजली आहे आणि वरच्या मजल्यावरून संपूर्ण विजापूर शहराचं दर्शन, सुंदर दर्शन होतं, ते आपण बघणारच आहोत। आणि ह्या घुमटच्या समोर शेकडो एकरचा हा परिसर आहे, इथं तुम्हाला छान छान गार्डन दिसतील, वेगवेगळे निवासस्थानं दिसतील, त्या काळातले कचेऱ्या दिसतील, असा शेकडो एकरमध्ये वसलेला जगातला सर्वात मोठा घुमट, गोल गुंबज ज्याला म्हटलं जातं। इकडं दोन्ही चारही बाजूला तुम्ही पाहिलं आणि याची भव्यता इथल्यापेक्षा तुम्हाला, आपण प्रत्यक्ष ज्या आतमध्ये जाऊ त्यावेळेस तुम्हाला प्रतिध्वनी ऐकवण्याचा प्रयत्न असेलच, आणि वरती जाऊन चौथ्या मजल्यावरती जाऊन विजापूर शहराचं सुंदर दर्शन घडवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत। तर कृपया आपण सर्वांनी या घुमटची माहिती आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या, शक्य तेवढं आम्हाला माहिती असलेलं तेवढं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेलच। तर चला आपण आता प्रत्यक्ष घुमटमध्ये जाऊया। तर मी तुम्हाला मुद्दाम हा मेन घुमट म्हणून सांगत होतो, इकडे दाखवा कॅमेरा, पण प्रत्यक्षामध्ये तो मेन घुमट नसून आता माझ्या पाठीमागं जो दिसतो आहे तो मेन घुमट आहे। याचं कारण असं होतं की शत्रूला चकवा द्यावा, कन्फ्यूज व्हावा की नेमकं आपण कोणता आहे मेन घुमट। तर प्रत्यक्षामध्ये तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत असलेला हा मेन घुमट आहे। आपण आता त्याच्यामध्ये जाऊन प्रतिध्वनी वगैरे कशी येते ते ऐकूया। तर हा तुम्हाला दाखवत असलेला हा मुख्य घुमट हा आहे। तुम्ही वर बघा, मुंग्यासारखे माणसं दिसत असेल, त्याची भव्यता तुमच्या लक्षात येईल की किती भव्य आणि दिव्य आहे, किती कल्पक बांधकाम आहे। त्या काळात साधारण 400 वर्षापूर्वी सुद्धा किती प्रगत तंत्रज्ञान होतं, कशी प्रगत बुद्धिमत्ता होती, याचं हे ज्वलंत उदाहरण असलेला जगातला सर्वात मोठा गोल गुंबज कर्नाटकातल्या विजापूरमधला। आणि आजूबाजूला सगळीकडं हा निसर्गरम्य सगळ्या गार्डन वगैरे केलेलं, तुम्ही कोणत्याही दिशेला कॅमेरा फिरला तर ते दिसेल। तर आपण आता मध्ये प्रतिध्वनी ऐकण्याचा प्रयत्न करूया। तुमच्या लक्षात आता भव्यता बाहेरून येत असेल, आता वरती जाऊन आपण कसं करता येईल, शहराचं दर्शन कसं करता येईल हे सगळे आपण पाहूयात तुर्तास आपण आतमध्ये। तर आपण आता हा घुमटच्या जवळपास शेवटच्या मजल्यावर आहोत, आणखी वर जाऊ शकलो असतो पण त्याला बंधन असल्यामुळं आपणही, म्हणजे जवळपास आपली 15 मजली इमारत जेवढी उंच असेल तेवढा उंच हा गोल घुमज। आणि तुम्हाला याचं वैशिष्ट्य सांगतो की विदाऊट पिलर आहे हे सगळं, एकही पिलर नाही, तरीही 450-450 वर्षापासून अभेद्यपणे हा आजही तेवढ्याच ताकदीनं उभा असलेला हा गोल गुंबज, म्हणूनच याला जागतिक वारसा किंवा वर्ल्ड हेरिटेज असं म्हटलं जातं। जगासाठी एक आश्चर्य आहे, जगभरातले लाखो लोक दरवर्षी येऊन हा गुंबज बघत असतात। आपण तर भारतात जन्मलो आहोत, महाराष्ट्रात जन्मलो आहोत, आपण हे आश्चर्य 450-450 वर्षांपूर्वीचं आश्चर्य नक्की बघितलंच, बघायलाच हवं असं मला वाटतं। आणि इथून हे शहराचं किती विहंगम दृश्य दिसतं आपण जर बघत असाल, आणि खाली बघितलं तर माणसं अगदी पक्ष्यासारखी चिमण्यासारखी तुम्हाला खाली दिसत असतील, खालच्या रस्त्यावर येणारे दिसत असतील। फक्त ही कल्पनाच आम्हाला सांगून तुम्हाला त्याची भव्यता लक्षात येणार नाही, तर हे किती भव्य आहे हे पाहण्यासाठी प्रत्यक्ष तुम्हालाच इथे यावं लागणार त्याच्याशिवाय। आणि हे शहराचं दृश्य बघा, विहंगम संपूर्ण शहर कसं, इथून त्या काळात हे राजे बघत असतील, आणि किती म्हणजे वर्णन म्हणतोच होतं का, वर्णन करावं तेवढं थोडं आहे। 15-20 मजली इमारत एवढं उंच विदाऊट पिलर,
चारशे वर्षानंतर सुद्धा तेवढ्याच मजबूतीनं, आणखी नवं पण मोडलं नाही म्हणतात आमच्या मराठवाड्यात, त्या पद्धतीनं होईल आणि म्हणूनच याला जागतिक वारसा लाभलेला आहे, ज्याला वर्ल्ड हेरिटेज म्हणतो, म्हणून जगभरातले पर्यटक लाखोच्या संख्येने दरवर्षी येऊन या भव्य दिव्यतेचा अनुभव घेतात, अनुभूती घेतात. आपण आता शेवटी आपण ज्याला इको पॉईंट म्हणत होतो की आपली प्रतिध्वनी येते सात वेळेस, ते कसं काय आश्चर्य आहे तुम्हाला आतमधून दाखवतो. तर मी तुम्हाला जो इको पॉईंट म्हणत होतो आता तिथं थांबलेला आहे, मला खाली बघायची हिंमत होत नाही, तर अनेक आलेले पर्यटक ओरडून इको, आपण एकदा ओरडलं तर आपला सात वेळेस परत आपल्याला आवाज येतो. मी पण प्रयत्न करतो, हॅलो हॅलो, माझं मला ऐकायला आलं तर माईकमध्ये येतो की नाही, तर किती हा चमत्कार आहे, किती भव्यता, किती कल्पकता, आणि चारशे साडेचारशे वर्षांपूर्वी देखील आपल्याकडे किती भव्य तंत्रज्ञान होतं याची अनुभूती तुम्हाला येत असेल. तर कर्नाटकमधल्या विजापूर येथे असलेला हा जगातला सर्वात मोठा गुंबज, ज्याला एकही पिलर नाही, जो की 10-15 मजली इमारत एवढा भव्य आहे, चारशे वर्षानंतर देखील अजूनही तो तितक्याच दिमाखात उभा आहे, किती मोठी कमाल, किती मोठा चमत्कार आहे हा स्थापत्यकलेचा, आणि काय वापरला असेल की साडेचारशे वर्षानंतर देखील याची मजबूती अद्याप अगदी खाली बघताना अक्षरशः चक्कर येते मला, तुम्हाला मी खोटं नाही बोलत, भीती वाटते, खाली माणसं मुंग्यासारखे दिसत आहेत. तर मित्र, आम्ही आमच्या पद्धतीने तुम्हाला या गोलगुंबज, ज्याला की गोल घुमट म्हणतात जगातला सर्वात मोठा, ते दाखवण्याचा प्रयत्न केला. खरं सांगायचं तर ही याची भव्यता आणि दिव्यता अनुभवण्यासाठी प्रत्यक्षित आल्याशिवाय पर्याय नाही, जसं हिमालयाचं वर्णन करता येत नाही, कितीही मोठा ग्रंथ लिहिला तर हिमालय सांगता येत नाही, त्यासाठी तुम्हाला हिमालयातच जावं लागतं ते भव्यता पाहण्यासाठी. तसंच हा गुंबज किती भव्य आहे हा आम्ही व्हिडिओमधून किंवा सांगून तुमच्या लक्षात येणार नाही, त्याचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष इथे येऊन भेट द्यावी लागेल, पाहावं लागेल. आणि ही आम्ही वेगळ्या बाजूला आलो होतो, इकडून सुद्धा शहर म्हणजे चोहो बाजूने तुम्हाला शहर, सुंदर शहर दिसेल. आणि अशी एक आख्यायिका आम्ही ऐकली की आदिलशहाला वाटलं की आपली समाधी ही जगातली एकमेव द्वितीय ही असली पाहिजे, म्हणून त्यांनी जिवंतपणीच हा सगळा खटाटोप केला. 30 वर्षे हजारो कामगार राबत होते. आता याच्यात काय काय वापरलं आहे आश्चर्य आहे की चारशे साडेचारशे वर्षानंतर देखील हे अजूनही तितक्याच दिमाखात उभं आहे, म्हणजे नक्कीच याच्यात काहीतरी. आणि इको पॉईंट, इको पॉईंट म्हणजे सात वेळेस आपली प्रतिध्वनी आवाजाची येते, आणखी काय काय आणि किती वर्णन करावं, असा हा भव्य आणि दिव्य गोलगुंबज कर्नाटकच्या विजापूर या शहरामध्ये अत्यंत दिमाखात उभा आहे. आपल्याला पर्यटनाची आवड असेल, आपल्याला भारतातले असे वर्ल्ड हेरिटेज जागतिक वारसाला आपले स्थळं पाहायचे असतील, तर आपण नक्की एकदा इथं भेट द्या. आपल्या अगदी महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यापासून अगदी 150-150 किलोमीटरवर हा विजापूर शहर आहे, हा जिल्हा डिस्ट्रिक्ट प्लेस आहे. नक्की या, भेट द्या. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर करा. जय जगत.